नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. शास्त्रीनगर रस्ता रुंदीकरण, पालिकेची जोरदार कारवाई, 220 लोकांना दिली घरं. अवैध रेती उपसा, जिल्हाधिकाऱ्यांची जोरदार कारवाई, 2 कोटींपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त. आणि उपचारासाठी दिरंगाई, 22 वर्षीय 8 महिन्याच्या गर्भवतीचा मृत्यू. महानगरपालिकेच्या वतीनं वर्तकनगर प्रभागामधील शास्त्रीनगर ते हत्तीपूल रस्ता रुंदीकरणाअंतर्गत करण्यात आलेल्या जोरदार कारवाईमध्ये जवळपास 275 बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात आली. दरम्यान आजपर्यंत 220 लोकांना घराचा ताबा देण्यात आलाय. पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आणि अशोक कुमार रणखाम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले आणि वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त छाया मानकर यांनी कारवाईचे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहिलं. पोलीस बंदोबस्तामध्ये या कारवाईला सुरुवात करण्यात आली. यावेळी पालिका आयुक्त संजू जयस्वाल, पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गोरे इत्यादी उपस्थित होते. शास्त्रीनगर ते हत्तीपूल हा रस्ता सुरुवातीस 40 मीटर आणि नंतर 30 मीटरचा बनवण्यात येत असून या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये एकूण 382 बांधकामं बाधित होत आहेत. त्यापैकी 280 बांधकामं निवासी आहेत. 46 बांधकामं निवासी आणि वाणिज्यिक आहेत तर 56 बांधकामं निव्वळ वाणिज्यिक स्वरूपाची आहेत. त्याचप्रमाणे हत्तीपूल वळणावर एकूण 33 बांधकामं बाधित होत आहेत. दरम्यान आजपर्यंत एकूण 220 लोकांची दोस्ती विहार रेंटल हाऊसिंगमध्ये पुनर्वसन करण्यात आलं असून त्यांना घराचा ताबा देण्यात आलाय. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मुक्ती अनधिकृत तर नाही ना? याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरुद्धची कारवाई जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानंतर अधिक तीव्र करण्यात आली असून काल पहाटेपासून मुंब्रा रेती बंदर, गणेश घाट, मीरा भाईंदर, गोडबंदर भागात झालेल्या धडक कारवाईमध्ये वाहनं, बोटी, सक्शन पंप्स, रेती असा 2 कोटींपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलंय. एकंदर 3 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असं उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी सांगितलं. विशेष म्हणजे खाडीमध्ये 2-3 किलोमीटर इतकं दूर जाऊन बार्जेस आणि सक्शन पंप ताब्यात घेऊन ओढून गणेश घाट इथं आणण्यात आलेत. ठाण्यात 5 बंदरं असून कल्याण भागामध्ये 3 बंदरं आहेत. या ठिकाणच्या बंदरांवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. माहिती मिळताच प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांनी धाडी टाकल्या. उपसा करणारे लोक पळून गेले, मात्र मुंब्रा रेती बंदर इथं 6 बार्जेस आणि 11 सक्शन पंप ताब्यात घेण्यात आलेत. 3 सक्शन पंप पाण्यात बुडवून टाकून आणि 2 बार्जेस इंजिन लॉक करून रेती उपसा करणारे काही इसम पळून गेले. या ठिकाणी तहसीलदार विकास पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांनी मोहिमेमध्ये सहभाग घेतला. कारवाईनंतर सक्शन पंप्स, ड्रम्स आणि पाईप्स जाळून टाकण्यात आले. कल्याण मोठागाव इथं पथकांनी छापा टाकून 2 सक्शन पंप्स ताब्यात घेतले आणि 14 गाड्यांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 4 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. खडकपाडा पोलीस ठाणा इथं सतीश शेडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या ठिकाणी 14 ब्रास वाळू जप्त झाली आहे. ठाण्यातील वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी, गोकुळनगर आणि आसपासच्या परिसरात काल दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता, ज्यामुळे येथील नागरिकांना भयंकर त्रास सोसावा लागला. ऐन उन्हाळ्याचे दिवस असल्यानं प्रचंड उकाड्यानं हवालदिल झालेल्या लोकांनी रात्री 1 वाजता एमएसईबीचं वृंदावन सोसायटीतील कार्यालय गाठलं आणि तेथील अधिकाऱ्यांना घेराव घातला. हा प्रकार थांबला नाही तर शुक्रवारपासून वीज बिल भरणा न करण्याचं आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेतर्फे देण्यात आलाय. मे महिन्याचा प्रचंड उकाडा सध्या सर्वत्र जाणवतोय. पंख्या घालून 1 मिनिट देखील बाजूला होऊ नये असं वाटतंय.
परंतु ठाण्यातील वृंदावन सोसायटी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना एमएसईबीचा भोंगळ कारभाराचा त्रास सहन करावा लागतोय. याचाच निषेध करण्यासाठी येथील नागरिकांनी रात्री 1 वाजता एमएसईबीच्या सबस्टेशनला धडक दिली आणि तेथील अधिकाऱ्यांना घेराव घातला. वाढती लोकसंख्या आणि सध्या वाढलेला वीजवापर यामुळे येथील एमएसईबीच्या वीजपुरवठ्यात मोठी बाधा येते. 450 एम्पियरच्या वर लोड गेला की येथील ट्रान्सफॉर्मर ट्रीप होतो आणि वीजपुरवठा खंडित होतो आणि अशाच विजेच्या लपंडावामुळे नागरिकांचे फ्रीज, टीव्ही आणि इतर उपकरणं खराब झाली असल्याची माहिती मनसे शहर उपाध्यक्ष विश्वजित जाधव यांनी दिली. त्यांनी या ट्रान्सफॉर्मरवरचा काही भार दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवर टाकून त्यावर त्वरित तोडगा काढला नाही तर बिलं न भरण्याचं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. जर एमएसईबीची माणसं वीज बिल वसुलीसाठी आलीच तर त्यांचे हात कापण्याची भाषा देखील त्यांनी केली. इतर नागरिकांनी याविषयी लवकरच तोडगा काढण्याची विनंती केली जेणेकरून या विभागातील इस्पितळं, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्याचा फायदा होणार आहे. राज्यात सीईटीची परीक्षा तोंडावर असतानाच केंद्र सरकारनं वैद्यकीय प्रवेश परीक्षा केंद्रीय स्तरावर घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधकारमय झालं असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्याची सीईटी परीक्षा तोंडावर असताना केंद्राची नीट परीक्षा घेण्याचा निर्णय येऊन आदळला. एव्हाना नीट परीक्षाही झाली. महाराष्ट्रातल्या मुलांना पेपर कठीण गेला. आता या निर्णयाचा फेरविचार करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांचाही समावेश होता. यावेळी महाराष्ट्रातील भावी डॉक्टर आणि अभियंत्यांसाठी महाराष्ट्रातील अभ्यासक्रमावर आधारित असलेली सीईटी आणि जेईई या परीक्षा कायम ठेवाव्यात, तसंच ज्यांना शिक्षणामधील काही कळत नाही ते शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची पदावरून गच्छंती करावी, राज्यात सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम लादणाऱ्या तथाकथित शिक्षण तज्ञांवर कारवाई करावी इत्यादी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आलं. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. ठाण्याच्या रेतीबंदर परिसरात राहणाऱ्या 8 महिन्याच्या गर्भवती महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करून घेण्यास दिरंगाई केल्यामुळे 22 वर्षीय सरिता वाघमारे या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात घडली आहे. या घटनेनं पुन्हा एकदा रुग्णालयाच्या डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि रुग्णांचा हेळसांड आणि जीवित सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची तयारी मृतक महिलेचा भाऊ महादेव टेकडे यांनी दर्शवली आहे. 22 वर्षीय सरिता वाघमारे हिला काल पहाटे 4:30 छातीत दुखू लागल्यामुळे तिला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. तेव्हा डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिल्यावर घरी पाठवलं. पुन्हा त्रास झाल्यावर पुन्हा रुग्णालयात येण्यास सांगितलं. दरम्यान रात्रीच दाखल करून घ्या असं नातेवाईकांनी सांगितलं, मात्र डॉक्टरांनी ऐकलं नाही आणि घरी पाठवलं. सकाळी 9 वाजता पुन्हा सरिताला त्रास झाल्यानं ती कळवा रुग्णालयात आली. त्यानंतर फॉर्म भरण्यापासून तपासणी करण्यासाठी या रुग्णालयात प्रशासनाला 3 तासाचा कालावधी लागला. तोपर्यंत सरिता विव्हळत पडली होती. या दरम्यान तिची तब्येत आणखीन खराब झाल्यावर तपासणीदरम्यान तिला रुग्णालयात दाखल करेपर्यंत तिचा मृत्यू झाला. आता या प्रकारानंतर पीडितीच्या नातेवाईकांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनानं हात झटकण्यासाठी या गर्भवती महिलेचा शवविच्छेदन अहवाल आल्यावरच अधिक माहिती देऊ असं सांगितलं. आता पीडितांच्या नातेवाईकांनी दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शास्त्री नगर रस्ता रुंदीकरण, पालिकेची जोरदार कारवाई, 220 लोकांना दिली घरं. अवैध रेती उपसा, जिल्हाधिकाऱ्यांची जोरदार कारवाई, 2 कोटींपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त. आणि उपचारासाठी दिरंगाई, 22 वर्षीय 8 महिन्याच्या गर्भवतीचा मृत्यू. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता
आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.